अर्धवा उत्तम मस्कर इंद्र चेंडू चा सामना करेल पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न यावेळीस मात्र चेंडूची पाहणी केली नव्हती या फलंदाजानं त्याचा वेग पाहिला नव्हता दिशा पाहिली नव्हती मोठा फटका मारायचा प्रयत्न केला होता मात्र इथं असफल ठरतोय पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता सुरेख कमबॅक या चेंडूवरती मुकेश नाईक याच्या माध्यमातून पाहायला मिळालं पाचवा चेंडू बिग हिट केलाय चेंडूने उंची घेतलाय अंतर कमी घातलाय झेल खाली क्षेत्ररक्षक कोणती चुकी नाहीये एक मोठा गडी बाद होतोय उत्तम मस्कर यावेळीस टेंबोळ संघाचा पहिला गडी बाद एकूण धावसंख्या सहा धावसंख्येवरती आई लो भंडारा उदलाला माझे आईचे पालखीला आई लो भंडारा उदलाला माझे आईचे पालखीला आई लो भंडारा उदलाला माझे आईचे पालखीला डीजे षडक क्रमांक मार्गस्थ आहे मुकेश नाईक याच्या माध्यमातून फेकलं जातोय एकूण पाच चेंडू अद्याप पर्यंत फेकलंय एक गडी बाद केलाय आणि सहा धावा खर्च केल्यात अजून या षटकाचा विचार केला तर अजूनही अंतिम चेंडू शिल्लक असेल नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहे तिसऱ्या क्रमांकावरती करण पाटील तर नक्कीच करम पाटील यावेळेस मैदानामध्ये दाखल होतोय मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती मात्र या सामन्यामध्ये फलंदाजी कशा प्रकारे होईल त्याच्या माध्यमातून हे पाहणं गरजेचं असेल मात्र यावेळेस अंतिम चेंडू स्टेअर केला होता लॉंग ऑप्शन मध्ये केवळ एकच धाव एका धावपेक्षा काहीच नाही पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ज्यांच्या वाटेला पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी आले तो अरेतो स्पोर्ट टेंबोळ संघ जाऊन पोहोचला एक गडी बाद सात या धावसंख्येवरती डीजे सुरेख गीतांची मेजवानी आमच्या डीजे मास्टर आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असताना परंतु मी विनंती करतो क्षेत्ररक्षण करणार संघ जास्त वेळ घेऊ नका तुम्हाला सत्रासाठी केवळ 20 मिनिटं दिली गेलेत इथे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय दुसरे षटक यावेळी आम्ही पाहतोय मैदानामध्ये युवराज पाटील मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती चौथं षटक फेकलं होतं युवराजनं चांगलं षटक फेकलं होतं चांगली गोलंदाजी केली होती मात्र यावेळीस या सामन्यामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होईल मात्र यावेळेस आम्ही पाहतोय पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आलाय आम्ही फलंदाज पाहतोय संदीप भुल याच्या माध्यमातून मोठा फटका बिग हिट सहा धावा तर नक्कीच यावेळी आमच्या मान्यवरांचं आगमन झालं आदरणीय कन्हैयाजी पाटील साहेब यांचं इथे आगमन झालं त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो त्यांना विनंती असेल या आपण मंचावरती आपल्या या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल तर नक्कीच यावेळी आम्ही पाहतोय पहिल्या चेंडूरती षटकार आला त्यानंतर युवराज पाटील यांनी केलेलं कमबॅक निर्धाव चेंडूची फेकी केली धावसंख्या धावफलकावरती लागले ती 13 धावा धावफलकावरती लागले आहेत गोलंदाज युवराज पाटील याच्या माध्यमातून दुसरं षटक फेकलं जातोय फलंदाज करम पाटील आणि संदीप भुईर अजूनही मैदानावरती आपला खेळ करत असताना कशा प्रकारचा खेळ त्यांच्या माध्यमातून केला जाईल मात्र इथे एक्स्ट्रा कव्हरेज झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय चांगली फलंदाजी इथे पाहायला मिळतोय संदीप भुईर याच्या माध्यमातून चेंडू घेत सीमा पार 4 धावांसाठी चार धावा आल्या चार धावेच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला इथे 17 धावसंख्येवरती 17 धावा धावफलकावरती लागल्यात षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे 3 चेंडूचा इथे खेळ अजून बाकी असेल 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय 3 चेंडूमध्ये जर विचार केला तर युवराज पाटीलनं अद्याप 10 धावा खर्च केल्यात एकीकडे विचार केला आपण संदीप भोईरचा एकूण 4 चेंडूचा खेळ करतोय त्यामध्ये 11 धावा जमवतोय चांगली फलंदाजी अशा होती उत्तम मस्करवरती परंतु अशाच निराशा केली त्यांनी जास्त धावसंख्या आपल्या संघासाठी जमू शकलं नाही परंतु संदीप भुईर आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करत असताना मैदानावरती एव्हरेज कट केलंय चेंडूला थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय चेंडू जातोय सीमा पार एका पाठोपाठ हा दुसरा चौकार
किंवा डीजे चार धावा आल्या चौथ्या चेंडूवरती संघाचा धावसंख्येला मोठा आकार एकूण धावसंख्या 21 धावा धावफलकावरती लागले आहेत. खूपच सुंदर फलंदाजी चांगली अशी फटकेबाजी संदीप भोईर याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मात्र यावेळचा चेंडू थोडासा दबाव प्रेशर गोलंदाजावरती जसं दोन चेंडूवरती दोन चौकार आले त्याच्यानंतर हा चेंडू आम्ही पाहतोय स्वेअर अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होतोय 22 धावा धावफलकावरती थोडासा प्रेशर गोलंदाजावरती आपल्याला पाहायला मिळतोय. तर प्रेशर न गोलंदाज गोलंदाजी करतोय मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल यावेळी युवराज पाटीलला कारण पहिले षटक आम्ही मुकेश नाईकचं पाहिलं केवळ 7 धावा खर्च केला एक गडी बाद केला त्यानंतर युवराज पाटील थोडीशी चुकीची गोलंदाजी थोडीशी महागडी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अजून षटकातील दोन चेंडूचा खेळ शिल्लक असेल युवराज पाटील यावेळी नाईट ऑफ ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. मात्र यावेळचा चेंडू जसा विकेट वरती लँड झाला थोडस आतमध्ये आला बॅट आणि चेंडूचा काहीसा संपर्क नाही आहे मात्र संदीप भोईर याच्या माध्यमातून हा निर्धाव चेंडूची खेळली होतोय. धावसंख्या स्थिर असेल धावसंख्या धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. खूप मोठी बिग फाईट असेल दोन्ही संघांचा विचार केला तर एक एक सामना जिंकून या फेरीमध्ये प्रवेश केलाय त्यांचा सामना यावेळी आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका मारायचा प्रयत्न मात्र यावेळी निर्धाव चेंडूची सांगता अंतिम चेंडू होता या षटकातील मात्र तोही निर्धाव गेलाय एका पाठोपाठ दोन चेंडू फेकलेत. चांगला कमबॅक युवराज पाटील याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. दोन षटकाचा खेळ इथे समाप्त होतोय 12 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. 12 चेंडूचा खेळ समाप्तीनंतर एकंदर विचार तर तिंबड संघाची धावसंख्या 22 धावा धावफलकावरती. डीजे जास्त मेल घेऊ नका क्षेत्ररक्षण करणार संघ विनंती असेल. आम्ही तुम्हाला अगोदरच वार्न केलंय की तुम्हाला पहिल्या सत्रामध्ये केवळ 20 मिनिटं दिली गेली आहेत त्यापैकी जर विचार केला तर तुमची 10 मिनिटं संपलेली आहेत अजून 10 मिनिटं तुमच्यासाठी बाकी असतील दोन षटकांसाठी. तर नक्कीच तिसरं षटक यावेळेस गोलंदाज असेल मैदानावरती संघाच्या संघनायकाने जिम्मेदारी दिली सचिन नाईक याच्यावरती. मागच्या सामन्यामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली होती तब्बल 3 गडी बाद केली होती या गोलंदाजानं आणि त्या सामन्याचा सामना विरोधात पारितोषिक पटकावला होता तो सचिन नाईक यावेळी तिसरं षटक फेकण्यासाठी सज्ज असेल परंतु त्याच्या समोर असेल फलंदाज करम पाटील मोठा फटका मारायचा प्रयत्न असफल ठरतोय. यावेळीस मात्र निर्धाव चेंडूची सांगता कोणती धावसंख्या नसेल धावसंख्या स्थिर तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त होतोय धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. मोठी फलंदाजी करावी लागेल मोठी धावसंख्या रचावी लागेल ती म्हणजेच तिंबोळी संघाला. मात्र यावेळीस बिग हिट केलाय चेंडू आला यावेळीस डिफाईन लेग रिजन मध्ये सीमा रेषेबाहेर मोठा फटका 6 धावा. डीजे षटकाराच्या मध्यंतर संघाच्या धावसंख्येला मोठा आकार एकूण धावसंख्या 28 धावा धावफलकावरती लागले आहेत. खूप सुंदर फलंदाजी यावेळीस आपल्याला पाहायला मिळतोय दोन फलंदाजांच्या माध्यमातून करण पाटील आणि संदीप भोईर आपली आक्रमकता सिद्ध करत असताना आपली ताकद दाखवत असताना मैदानावरती चांगल्याशी फलंदाजी त्यांच्या माध्यमातून केली जातोय ती फलंदाजी मात्र त्यांना कायम ठेवावी लागेल. मात्र इथे या चेंडूचा विचार केला तर लेग बायच्या रूपानं एक धाव आली आहे 29 धावा धावफलकावरती. षडक क्रमांक तिसरा सचिन नाईक एकंदरीत 3 चेंडूचा खेळ इथे समाप्त होतोय पहिला चेंडू निर्धाव त्यानंतर षटकार आणि तिसऱ्या चेंडूवरती पायच्या रूपानं एक धाव आले याचा फेस करण्याचा प्रयत्न. मात्र इथे चेंडूची पाहणी केली नव्हती अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न इथे केला होता इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता चांगल्याशी गोलंदाजी सुरेख कमबॅक यावेळी सचिन नाईक याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर धावसंख्या धावफलकावरती 29 कट केलाय चेंडूला एक धाव घेण्याचा प्रयत्न मात्र इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकानं. जर डायरेक्ट हिट झाला असता तर नक्की सफलता मिळाली असती परंतु त्या चांगली त्याने बिटवीन द विकेट या दोन फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय एकदम सजपणे पूर्ण केली चांगली
रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली, मात्र एका डावीच्या मदतीने पुन्हा एकदा संघ पुढे सरकतोय 30 धावसंख्येवरती. षटक क्रमांक 3 अंतिम चेंडू अजूनही शिल्लक असेल, समोर असेल फलंदाज करण पाटील. करण पाटील मैदानावरती 3 चेंडूचा सामना केलाय, 6 धावा संघासाठी जमवल्यात. रिव्हर्स अटेम्प्ट मात्र इथे सफल होतोय, गोलक्षेत्ररक्षक चेंडू मागे चेंडू सुटतोय, थर्ड मॅन रिजन मध्ये अंतिम चेंडूवरती आलेला मोठा फटका, चेंडू सीमा पार, 4 धावा. जनार्दन पाटील स्मृती चषक, जनार्दन पाटील स्मृती चषक या कपारे गावाचा, पाटील आहे आयोजक क्रिकेट स्पर्धेचा, समाधान पाटील आहे आयोजक क्रिकेट स्पर्धेचा, मिथुन पाटील आहे आयोजक क्रिकेट स्पर्धेचा, हा समाधान पाटील आहे आयोजक क्रिकेट स्पर्धेचा. डीजे आमच्या मान्यवरांचं इथे आगमन झालंय, आदरणीय कुणालजी लोंढे साहेब, करण जाडे पोलीस पाटील, त्यांना की साहेबांचं इथे आगमन झालंय, त्यांना विनंती असेल आपण या आमच्या मंचावरती या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही तुमचं सहर्ष स्वागत करतोय. तर नक्कीच आदरणीय कुणालजी लोंढे साहेबांचं इथे आगमन झालंय. एकंदरीत 3 षटकांचा इथे खेळ समाप्त होतोय, 18 चेंडूचा इथे खेळ समाप्त होतोय. एकूण धावसंख्या ज्यांच्या वाटीला फलंदाजी आले तर तिंबड संघ इथे जाऊन पोहोचलाय 34 धावसंख्येवरती. चांगली कामगिरी इथे आपल्याला पाहायला मिळतो 2 फलंदाजांच्या माध्यमातून. ज्यावेळी उत्तम मस्कर बाद झाला त्यानंतर या 2 फलंदाजांनी आपल्या संघाची जिम्मेदारी आपल्या हातामध्ये घेतली आणि ती जिम्मेदारी घेऊन त्याच प्रकारचा खेळ मैदानामध्ये करत असताना पहिला चेंडू पहिल्या षटकामध्ये जरूर 7 धावा खेचल्या होत्या, परंतु त्यानंतर जे 2 षटक आपण पाहिले त्यामध्ये दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 11 धावा 12 धावा. तर नक्कीच चांगला असा खेळ त्यांच्या माध्यमातून ते पाहायला मिळाला. 4th षटक अंतिम षटक अंतिम 7 चेंडू इथे शिल्लक असतील. गोलंदाज असेल अनिकेत नाईक, मागच्या सामन्यामध्ये सुरेख गोलंदाजी केली होती, आपल्या संघाला नक्कीच जीत हासिल करून दिली होती या गोलंदाजाला, मात्र यावेळीस हा 4th षटक कशा प्रकारे फेकेल हे पाहणं गरजेचं असेल. तर हे 2 फलंदाज किती धावा जमवतील हे पाहणं खूप गरजेचं असेल मैदानावरती. 34 धावा धावफल करती लागल्यात, मात्र यावेळीस मोठा फटका मारायचा प्रयत्न इथे केला होता, ताकद कमी, सेफ लँडिंग, 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे, तोपर्यंत मात्र इथे 2 धावा सचपणे पूर्ण केल्या या 2 फलंदाजांनी. 2 धावांच्या मदतीनं पुन्हा एकदा संघ पुढे सरकतोय, एकूण धावसंख्या 36 धावा धावफलकावरती लागल्यात. टेंबोडे विपक्ष आम्ही सामना पाहतोय, नितीन स्पोर्ट कोहली या 2 संघांमध्ये किस मोठा सामना असेल. तर नक्कीच या 2 संघांपैकी जो संघ जिंकेल तो नक्कीच पारगाव संघासमोर झुंज देईल, मात्र या 2 संघांपैकी कोणता संघ असेल जो पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल हे पाहणं खूप गरजेचं असेल मैदानावरती. स्टेअर केल्या चेंडूला, केवळ दिशा दिली, तंत्र वापरला गेला होता, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे, जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू उचलेल फेकेल तोपर्यंत वेल होता, मात्र इथे 1 धाव मिळाली या चेंडूवरती. एकेरी दुहेरी धावसंख्येने आपल्या संघाला आकार देत असताना 2 फलंदाज, संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 37 धावसंख्येवरती. अंतिम 4 चेंडू अजूनही शिल्लक असतील. अनिकेत नाईक याच्या माध्यमातून फेकलं जाणार आहे अंतिम षटक. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, राऊंड ऑफ विकेट गोलंदाजी करतोय समोर फलंदाज करण पाटील, मात्र यावेळीस कोणती धावसंख्या नसेल, निर्धाव चेंडूची सांगता होतोय. मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नामध्ये वारंवार असफल यावेळीस आपल्याला पाहायला मिळतोय. मोठी धावसंख्या जमवायची असेल तर मोठी फटकेबाजी सुद्धा करावी लागेल, ती फटकेबाजी करण्यासाठी उतरले 2 फलंदाज तोच प्रयत्न करतायत, मात्र या चेंडूवरती थोडस असफल झाला. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा चेंडू, श्री गोलंदाजी, ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू इथे फेकला होता. पुन्हा एक निर्धाव चेंडूची सांगता, एका पाठोपाठ 2 चेंडू निर्धाव फेकलेत अनिकेत नाईक या गोलंदाजानं. एकूण 4 चेंडूची फेकी केली सुदर्शन पाटील, केवळ 3 धावा खर्च केल्यात. स्लॉग वरचं षटक, ज्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवणे गरजेचं असतंय त्या षटकामध्ये मात्र धावा जमू देत नाही अनिकेत नाईक हा गोलंदाज. चांगली गोलंदाजी, आपली संघाची असलेली जिम्मेदारी मात्र निभावत असताना मात्र यावेळी दिशा भरकटतोय. हफस्टम सोडून गेलाय हा चेंडू, अवंतर धावसंख्येमध्ये वाढतोय. हा स्वेर चेंडू घोषित केला इथे धावसंख्येला, मात्र 1 ने आकार येतोय. 38 धावा धावफलकावरती लागल्यात. अंतिम 2 चेंडूचा अजूनही खेळ शिल्लक असेल, काय असेल या 2 चेंडूचे रहस्य, किती धावा जमवतील हे 2 फलंदाज, किती धावा खर्च करील हा गोलंदाज, खूप मोठा प्रश्नचिन्ह, त्याचं उत्तर नक्कीच मिळेल.
मात्र यावेळेस पुन्हा एकदा तयार राऊंड विकेंड फुल टच चेंडू होता एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय क्षेत्ररक्षक तैनात दुसरी धाव गेले तर प्रयत्न तोलशी घाई आणि यावेळेस त्याचा परिणाम पाहायला मिळतोय नक्की चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन धावा मिळाल्या चांगली रनिंग चित्त्याची चपळाई इथे आपल्याला पाहायला मिळाली या दोन फलंदाजांच्या माध्यमातून दोन धावा आल्या एकूण 40 धावा कंप्लीट धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतोय अंतिम चेंडू सेन या सत्रातील गोलंदाज अनिकेत नाईक ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू होता मात्र तितक्याच पद्धतीने खेळून काढलेला मात्र इथे एक धावपेक्षा इथे काहीच नाही मिळणार षटक क्रमांक 14 सुद्धा समाप्त होतोय चार षटकांचा इथे खेळ समाप्त पहिलं सत्र समाप्त आणि 24 चेंडूचा खेळ केल्यानंतर एकंदर धावसंख्या मी पाहतोय अर्ध स्पोर्ट तेंबोडे संघाची 41 धावा धाव फलकावरती आणि 42 धावांचं आव्हान असेल ते म्हणजेच कोहली संघासमोर त्याला जास्त वेळ घेऊ नका लगेच लाईनअप करायचे कोहली संघ तेंबोडे संघ आपण सुद्धा लगेच उतरायचंय मैदानामध्ये जास्त वेळ घेऊ नका अजून आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे कारण आजच्या दिवसाचा विचार केला तर मेगा फिनाले तर दिवस आहे आणि या दिवसामध्ये आपल्याला दोन सामने एक्स्ट्रा खेळवायचे आहेत याची सुद्धा आपण नोंद घ्या सेमी फायनल आणि फायनल तर सामना तर नक्कीच आपण पहिल्या दिवशी पाहिलं होता जीवदानी बामून डुंगरी ज्यांना सुपर 3 मध्ये प्रवेश केला त्यानंतर कालच्या दिवसामध्ये आयन स्पोर्ट कोपर आपल्या घरच्या मैदानावरती खेळ करत असताना चांगला असा खेळ केला आणि सुपर 3 मध्ये प्रवेश केला आज देखील एक संघ सुपर 3 मध्ये क्वालिफाय होईल कोणता संघ असेल हे पाहणं खूप गरजेचं असेल मैदानावरती तर यावेळेस जर विचार केला तर पहिल्या सत्राचा एकूण 41 धावा ठोकल्या अर्धा स्पोर्ट तेंबोडे संघानं आणि 42 धावांचं लक्ष ठेवणे तो नितीन स्पोर्ट कोहली संघासमोर तर 42 धावांचं आव्हान कशा प्रकारे पार करेल नितीन स्पोर्ट कोहली संघ येणाऱ्या 24 चेंडूमध्ये कोणता संघ हा सामना जिंकेल कोणता संघ पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल हे पाहण्याकरता ऐकण्याकरता मी पुन्हा एकदा विनंती करतोय आमचे हिंदीचे उत्कृष्ट समालोचक प्रवीण टेंबे यांच्याकडे तोपर्यंत संधी देतो डीजे मास्टरला जीवाचा जीवलग दिलासा दिलदार प्रेमळ स्वभाव सारा तुम्ही पुत्र हा कोपर गावचा युवा पुढारी खांदा यो दादा मिथून दादा वयो दादा मिथून दादा यो दादा मिथून दादा Thank you, PC. मंचावरती जाऊया पाहुण्यांचा सन्मान केला जाईल विनायक आश्रय ग्रुपचे सन्मान्य मान्यवर स्वप्नील नाईक रणजित भोसले बलराम चव्हाण या तिन्ही मान्यवरांचा सन्मान केला जाईल तिघांना विनंती करतो आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या तिन्ही पाहुणे विनायक आश्रय ग्रुपचे हे मेंबर्स आहेत त्यांचा सन्मान मिथुन दादा पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय सलामी जोडी मैदानामध्ये पाठवा वेलकम आहे 4:10 विनायक आश्रय ग्रुपचे तिन्ही पाहुण्यांचा सन्मान केला जातो आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मिथुन दादांचे खास मित्र आहेत विनायक आश्रय ग्रुप यांचा सन्मान यानंतर करंजाड्याचे पोलीस पाटील कृणाल लोंडे यांचा सन्मान केला जाईल मी लोंडे सरांना विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारा आणि पारगावचे कन्हैया पाटील यांचं देखील सन्मान केला जाईल मंचावर त्यांचं देखील हार्दिक स्वागत सन्माननीय कुणाल लोंडे सरांना विनंती आहे पोलीस पाटील आपण या मंचावर आपला सन्मान स्वीकारा आणि त्यानंतर पारगावचे कन्हैया पाटील यांना देखील विनंती आहे आपला सन्मान स्वीकारा गेम ऑन तो 10.25 के औसत से मुकाबला जीतने के लिए 42 रनों की आवश्यकता होगी नितिन नाइक कोहली टीम को पहली गेंद मुकेश नाइक हवा में गेंद इनसाइड आउट शॉट फील्डर पहुंचेंगे या फिर नहीं लेकिन गेंद बहुत ही दूर गिरी
सीमा पार स्मैश हिट मैसिव सिक्सर। क्या बात है, भगवत गीता में लिखा है जीवन में पीछे देखो तो अनुभव मिलेगा, दाएं बाएं देखो तो सत्य मिलेगा, और जीवन में खुद के अंदर झांक के देखो तो परमात्मा और आत्मविश्वास मिलेगा। गैप शॉट क्रैकिंग कवर ड्राइव गेंद सीमा पार चरण। मुकेश नाइक टेनिस बॉल क्रिकेट के बाहुबली, 16 का डोला 46 की छाती ओवर द विकेट्स। ये बेहतरीन शॉट फील्डर है, फर्स्ट ब्रेक थ्रू, पहला विकेट मुकेश नाइक मैदान से बाहर। चलिए, क्रिकेट का नशा करते हमारे सभी खिलाड़ी, तो समीर फड़के, मयूर दाबने, सनी फड़के, आप सभी का स्वागत, आभार व्यक्त करते हैं इस प्रतियोगिता में आने के लिए। उनके साथ पार्टनर के सौरभ पाटिल भी जुड़ चुके हैं, स्वागत है। एक खिलाड़ी मुकेश नाइक ने 10 बनाए, अब बचे कुछ 10 खिलाड़ी को 32 रन बनाने होंगे ये मैच जीतने के लिए। बहुत ही आसान है, 32 रन बन सकते हैं, लेकिन गेंदबाजों का आत्मविश्वास कॉन्फिडेंस अगर सातवें आसमान पर हो तो ये मैच जीतना कोहली कोपर टीम के लिए बहुत ही मुश्किल होगा, और उस टीम को लोहे के चने चबाने भी पड़ सकते हैं। बॉलिंग भाग पर इस वक्त राहुल गड़गे है, 3 गेंद 10 रन 1 विकेट, सामने लेफ्ट हैंड बैट्समैन। तकदीर, तकदीर यानी कि किस्मत, इस वक्त किस्मत का व्हाइट बॉल मिलता हुआ। टेनिस बॉल क्रिकेट में कई 42 नियमों का खेल होता है और व्हाइट बॉल क्रिकेट का 22वां नंबर का नियम है, हालांकि नो बॉल क्रिकेट का 21वां नंबर का नियम है। इस वक्त 10 और 1 11 रन स्कोर कार्ड पर, स्ट्राइक एंड पर है तकदीर भुईर। एक और खराब गेंद, व्हाइट बॉल, लगातार 2 व्हाइट, 42 रनों की आवश्यकता है, 12 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं, अब 30 रनों की आवश्यकता, पहले से रन कम है और ये खराब गेंदे तेंदुलकर टीम का आत्मविश्वास कॉन्फिडेंस को कम करने वाली गेंदे होगी। करण पाटिल अपने गेंदबाज को मंत्र दे रहे, इस बार बल्ले पे गेंद सही लगी है, फाइन लेग में नहीं फील्डर कोई, गेंद जाएगी सीमा पार चरण। तो चलिए, तकदीर भोईर को देखने के बाद मुझे अमर पवार की बल्लेबाजी याद आई। अमर पवार खतरनाक बल्लेबाज है, इस प्रतियोगिता के आयोजक है, लेफ्ट हैंड से खेलते हैं, हालांकि इस बार इंजर्ड है, उसके बावजूद भी उनकी टीम सुपर 3 के लिए क्वालिफायर हो चुकी है। तकदीर तैयार, टैप किया इस गेंद को, फील्डर है, और ये देखिए किस्मत, तकदीर यानी कि किस्मत, किस्मत ने उनका साथ दिया, गेंद ऑनसाइड में गई, तब तक बल्लेबाज को 1 रन लेने का मौका मिला, 1 रनों के साथ टोटल जाएगा 17 रन स्कोर कार्ड पर। बहुत ही ज्यादा रन बने पहले ओवर में, 42 का टारगेट था, टेंबोडो के बल्लेबाज इस मैदान के अंदर निराशाजनक उनका प्रदर्शन था, उसके बाद पूरा फायदा मिला कोहली टीम के बल्लेबाजों को। इरादे भी पूरे होंगे, शौक भी पूरे होंगे, आप मेहनत तो करो, रात में देखे हुए सपने भी पूरे होंगे, किसके सपने पूरे होंगे। बेहतरीन गेंदबाजी, ब्यूटी ऑफ डिलीवरी, पीस ऑफ बॉलिंग परफॉर्मेंस, तेज गेंद के बाद इस गेंद पर नंबर नहीं आए, और इसी के साथ पहली ओवर की समाप्ति, टीम का स्कोर है, स्कोर कार्ड 17 रन। कहानी
सन्मान्य राजाराम पाटिल इनका आगमन हो चुका है, उनसे निवेदन है मंच पर आइए, आपका हार्दिक स्वागत। मुकाबले में पहली ओवर बहुत ही महंगी रही, एक्सपेंसिव रही, जिसमें 17 रन बनाए कोहली टीम के बल्लेबाजों ने। अब समीकरण है 3 ओवर में जीतने के लिए 25 रनों की आवश्यकता। प्रतियोगिता का नियम है कंपलसरी चेसिंग, यानी 18 गेंद पे 25 रन कंपलसरी नितिन नाइक 11 कोहली टीम को बनाने होंगे। जबरदस्त मुकाबला, तकदीर भोईर इस वक्त स्ट्राइक गेंद पर है। मुकेश आउट होने के बाद टेम्बुर टीम प्लस पॉइंट में जरूर होगी। अब टेम्बुर टीम के करण को कमाल धमाल मालामाल गेंदबाजी करनी होगी। लेग स्टंप डैमेज कर दिया, लेग ब्रेक के सुल्तान करण पाटिल ने कमाल धमाल मालामाल गेंदबाजी करके पहली गेंद पर तकदीर भोईर को चलता बनाया। तकदीर बैक टू पवेलियन। मारने का नहीं, अरे क्यों मारने का नहीं, अरे होगी तेरी डांडी बुल, मेरा सारे पावरफुल, होगी तेरी डांडी बुल, हाँ मेरा सारे पावरफुल। थैंक यू। और कोपर टूर्नामेंट्स के मुख्य आयोजक सूरज पवार इनका आगमन हो चुका है। 3 दिन इस मैदान पे वो डटे रहे, इतनी मेहनत की उन्होंने, स्वागत है आपका। और देखिए क्या बढ़िया गेंदबाजी करण पाटिल कप्तान है इस टीम के, अपने टीम को जीत दिलाने के लिए लेग ब्रेक के साथ तकदीर को बाहर किया। करण पाटिल इस साल बहुत फॉर्म में, ये टेम्बुर टीम बहुत फॉर्म में, यानी ये 25 रन 3 ओवर में बनाने के लिए कोहली टीम को जरूर पसीने बहाने पड़ सकते हैं, यानी ये ओवर कोहली टीम के खिलाफ निर्णायक ओवर साबित हो सकती है। करण पाटिल के अंदर क्षमता है, ताकत है, वो मुकाबले में कमबैक करने के लिए जी जान लगा सकते हैं। अब देखना है आने वाले नए बल्लेबाज संदीप करावकर इनेट नंबर 4 पे मैदान के अंदर उतरे, अपने टीम को जीत दिलाने के लिए क्या उनके मंसूबे पूरे होंगे या रोके जाएंगे। बल्ले का बाहरी किनारा लगा लेकिन लेट कट के सहारे गेंद गली से दिल्ली सीमा पार, 4 रन। थैंक यू डीजे, सबका मालिक एक, शिरडी के साई बाबा। क्रिकेट में हमेशा कहा जाता है जो इंसान पानी से नहाएगा वो लिबास बदल सकता है, लेकिन जो इंसान पसीने से नहाएगा वो इतिहास बदल सकता है। और इस मुकाबले में जो टीम जितना पसीना बहाएगी वो इतिहास के पन्नों को जरूर बदलेगी। चौका लगने के बाद सिंगल, टोटल जाके पहुंचा इस वक्त 22 रन्स। अब जीतने के लिए 20 रनों की आवश्यकता है, 14 गेंदे 20 रन, टेम्बुर विपक्ष कोहली के बीच में यह बेहतरीन और शानदार मुकाबला। और इसके बाद पारगाव टीम के साथ एक और मुकाबला जीतने वाली टीम खेलेगी, यानी पारगाव टीम किस टीम का इंतजार कर रही है, या पारगाव टीम के सामने टेम्बुर टीम फाइट करेगी या पारगाव टीम के सामने नितिन नाइक 11 कोहली टीम फाइट करेगी। उठाने की कोशिश थी लेग साइड में, बात नहीं बनी, लेकिन अंपायर का इशारा वाइड बॉल। क्रिकेट में हमेशा कहा जाता है ये जमीन पर बैठकर कि वह आसमान को देखता है, तेरे पंखों को खोल जमाना सिर्फ उड़ान देखता है। कौन इस मैदान के अंदर अच्छी उड़ान भरेगा और अपने टीम को बड़े जीत दिलाएगा। मुकाबले में अभी तक टर्निंग पॉइंट नहीं रहा, कोहली टीम इस वक्त प्लस पॉइंट पर। बड़ा शॉट खेलने की कोशिश थी, गेंद ड्राई होके अलोंग द कार्पेट ऑन साइड में गई, थोड़ी सी खराब फील्डिंग, उसका फायदा 2 रन कंप्लीट, तीसरे की कोशिश की जाएगी, पहले से रन कम है और यहां पे 3 रन। डिस ब्रेक दबाया बल्लेबाज ने, 3 के साथ स्कोर कार्ड थोड़ा सा आगे बढ़ेगा। बेहतरीन रनिंग, ताली के साथ स्वागत किया कोहली के पवेलियन से। इसी 3 के साथ टीम का टोटल 26 रन स्कोर कार्ड पर। तो बिल्कुल डगआउट पे अमरजी पवार कोपर से क्रिकेट खेलते हैं, लेकिन कोहली टीम के खिलाड़ियों के साथ चर्चा कर रहे हैं, तो ये चर्चा होनी चाहिए। उनकी युति कोहली टीम के साथ ज्यादा नजर आ रही है, ये प्यार है उनका नए बल्लेबाजों के लिए, वो अच्छी रणनीति बना सकते हैं। मैच की तरफ चलेंगे, मुकाबले में स्कोर है 26, करण पाटिल तैयार। इस वक्त फाइनल के ऊपर से मारने की कोशिश थी, अंपायर का इशारा डॉट बॉल का आता हुआ। इसी के साथ 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है। स्कोर इस वक्त स्कोर कार्ड पर 26 रन, टारगेट था 42 का, अब बची 12 गेंदे और 8 के रन से
16 रनों की आवश्यकता। फिलहाल लेते हैं छोटा सा स्ट्रैटेजिक टाइम आउट। क्या बात है डीजे, एकच वादा मिथुन दादा। 1 लाख की प्रतियोगिता हमने 5 दिन हमेशा देखी है, लेकिन 1 लाख की प्रतियोगिता हर साल 3 दिन की रखी जाती है आयन स्पोर्ट्स कोपर के माध्यम से, और उसका पूरा श्रेय जाता है बड़े मियाँ छोटे मियाँ मिथुन दादा और उनके भाई समाधान पाटिल को। बहुत ही बढ़िया प्रदर्शन दोनों का, अच्छी प्रतियोगिता इस मैदान पर रखी है। चलते मुकाबले की तरफ। इस वक्त 2 ओवर जीतने के लिए 16 रनों की आवश्यकता। पहली ओवर में 17 रन गए, उस ओवर ने टेम्बोडे टीम के दर्शकों को बहुत निराश किया, लेकिन ये टेनिस बॉल क्रिकेट है, यहाँ पे 6 गेंद पे 36 बनते हैं और 6 गेंद पे 6 बचाए भी जाते हैं, यानी कुछ भी हो सकता है, कुछ कहा नहीं जा सकता इस टेनिस बॉल क्रिकेट के मुकाबले में। तीसरे नंबर पर बॉलिंग करेंगे टेम्बोडे टीम के अटैकिंग गेंदबाज इस वक्त नयन भुईर बॉलिंग मार्ग पर है। अपने टीम को मुकाबला जिताने के लिए बहुत बड़ी कोशिश करनी होगी। खराब गेंद, फुल टॉस, नो बॉल। ये बहुत ही ऊंचाई पे गेंद थी, कमर की ऊंचाई के ज्यादा अगर गेंद होती है तो उसे नो बॉल दिया जाता है। यानी अब सोने पे सुहागा। 12 गेंद, अब 14 रनों की आवश्यकता। फ्री हिट बॉल। पहली गेंद पर टेम्बोडे टीम के सभी खिलाड़ी नाराज और निराश। मौका मिला था इस वक्त हीरो बनने का नयन भोईर को, क्योंकि हम हमेशा कहते हैं जिंदगी हमें ना गारंटी देती है ना वारंटी, जिंदगी देती है हमें अपॉर्चुनिटी, यानी एक मौका, एक अवसर, और ये मौका नयन भोईर को मिला था हीरो बनने का, लेकिन पहली गेंद पर उन्होंने उस मौके पे पूरी तरीके से पानी फेर दिया। फ्री हिट बॉल। फुल टॉस गेंद थी, लोअर फुल टॉस, ऑन साइड में स्टीयर किया, 1 रन कंप्लीट, 2 में कन्वर्ट करेंगे, लेकिन बढ़िया थ्रो, 1 रनों से संतुष्ट। मुकाबला धीरे धीरे अब फाइटिंग होता हुआ। 12 गेंद 14 की जरूरत थी, अब 11 गेंद जीतने के लिए 13 रनों की आवश्यकता। आज इस मैदान पर 2 चिंसपाटा की टीम थी, दोनों भी मुकाबला हार चुकी है। जावले टीम ने मुकाबला हारा, कानपुले टीम ने भी मुकाबला हारा है। फिलहाल हमारे पास बची है पारगांव टीम, जो मुकाबला जीतकर आगे बढ़ चुकी है। फील्डर है इस वक्त लॉन्ग ऑफ पर, 1 रन कंप्लीट करेंगे। 11 गेंद पर 13 रनों की आवश्यकता थी, फिलहाल 10 गेंद और जीतने के लिए 12 रनों की आवश्यकता। अगर सोचने जाए सुदर्शन तो 2 बड़े शॉट में यह मुकाबला समाप्त हो सकता है, और गेंदबाज जानते हैं कि आज के बल्लेबाज 11 नंबर के बल्लेबाज भी बैक टू बैक 3 छक्के लगा सकते हैं, यानी अब खतरा गेंदबाजों पर ज्यादा होगा। पारगांव टीम के कप्तान टॉस के लिए आइए। इस बार बल्ले के सामने गेंद लगी है, बैकवर्ड स्क्वायर लेग में 1-1 रन बहुत ही इंपॉर्टेंट है, 1-1 रन बचाने हैं और 2 रन कंप्लीट। मैदान के बाहर दर्शक अपना तेजी से गुस्सा दिखाते हुए, क्योंकि टेनिस बॉल क्रिकेट ये लेजी खेल नहीं, तेजी का खेल है। अगर लेजी क्रिकेट खेलोगे तो मुकाबले से आपको हाथ धोने पड़ेंगे। 1-1 रनों की कीमत दोनों टीम बखूबी जानती है, क्योंकि ये 1-1 रन आपको मुकाबला जितवा सकते हैं। स्कोर है इस वक्त बोर्ड पर करीब 32, अब 10 रनों की आवश्यकता। 9 गेंद 10, व्हाट अ मैच। आगे बढ़कर स्टीयर किया, कैच का मौका बन सकता है, फील्डर है वहां पर, बेहतरीन कैच, 1 और विकेट। गोरे रंग पे न इतना गुमान कर, गोरा रंग दो दिन में, तुम्हें
बंधु क्या बात है, आप मुकाबले में मजा आएगा। देखिए भारत के पूर्व राष्ट्रपति एपीजे अब्दुल कलाम ने कहा था कि सपने वो नहीं होते जो आप सोते वक्त देखते हो, सपने वो होते हैं जो आपको सोने नहीं देते। अब मुकाबले में बची 8 गेंदे, 10 रनों की आवश्यकता। नयन भोईर हीरो बनने का मौका मिला है, यानी आने वाली 2 गेंदे डॉट फेंकते तो 6 गेंद पे 10 कांटे की टक्कर और बड़ा मुकाबला दर्शकों को जरूर देखने मिलेगा। कपिल पाटिल और पद्माकर पाटिल इनसे निवेदन है, मंच पर आइए, आप सभी का हार्दिक स्वागत और उनके साथ सावरण पाटिल और राजकुमार आपका भी हार्दिक स्वागत। बच्चे 8 गेंदे 10 की आवश्यकता। ऑन साइड में गेंद को स्टेयर किया, गैप शॉट, गेंद सीमा रेखा पर, गोली के रफ्तार से 6 रन। थैंक यू डीजे, मैंने अभी कहा था इरादे भी पूरे होंगे, शौक भी पूरे होंगे, आप मेहनत तो करो, रात में देखे हुए सपने भी पूरे होंगे। 7 गेंद 6 की आवश्यकता, एक बड़ा शॉट इस वक्त टेम्बर टीम को बाहर का रास्ता दिखा सकता है और एक बड़ा शॉट इस वक्त कोहली टीम को तीसरे राउंड का दरवाजा खोल के दे सकते हैं। क्या नयन भोईर उनको रोकेंगे या क्या गेंद डॉट फेंकेंगे या फिर विकेटों को उखाड़ेंगे, कितने नंबर होंगे इस गेंद पर? इस गेंद पर कोई नंबर नहीं, आप देखिए मुकाबला खुन्नस में 6 गेंद 6 की आवश्यकता। डीजे सन्मान्य हौसाराम पवार इनसे निवेदन है, मंच पर आइए, आपका हार्दिक स्वागत। तो चलते मुकाबले की तरफ, गर्माहट भरा मुकाबला आपके लिए पेश हो चुका है। बची 6 गेंदे और जीतने के लिए 6 रनों की आवश्यकता। जबरदस्त मुकाबला, आज के दिन में 2 मुकाबलों में सबका दिल जीता, यह तीसरा मुकाबला होगा वो भी दिल जीत सकता है आने वाले 6 गेंदों पर। आराध्या 11 टेम्बड़ी विपक्ष बिग फाइट, नितिन नाइक स्मृति 11 कोहली, गेंदबाजी करेंगे इस वक्त आकाश पाटिल, छोटा तीर घाव करे गंभीर, उम्र भली कम है लेकिन गेंदबाजी का तजुर्बा, गेंदबाजी का इन स्विंग आउट स्विंग बल्लेबाज के पसीने छुड़ा सकता है। ये गेंद बहुत ही खराब, प्रेशर है इस वक्त गेंदबाजों पे, दबाव है, इसीलिए कहा जाता है क्रिकेट खेलने बच्चों का इसमें पसीना निकलता है अच्छे अच्छों का। अब बची 1 ओवर 5 रनों की आवश्यकता। आकाश के सामने इस वक्त युवराज पाटिल नंबर 5 पे उतरे हैं और जीतने के लिए 5 की आवश्यकता। मैच फिनिश, सबसे लंबा शॉट, जितना बड़ा रिक्स उतना लंबा सिक्स। अभिषेक थैंक यू डीजे, आपने कहा फारसा वेल नहीं, मैन ऑफ द मैच मुकेश नाइक। चला दोन्ही संघ शेक हँड करायचं, लाइनअप करा, टेंबोडे आणि कोहली संघाचे खेळाडू। टॉस केला जाईल पारगाव विपक्ष नितिन नाईक कोहली या दोन टीम मध्ये। अप्रतिम सामना, 42 रन्स इथे एका हाताने चेस केलं कोहली संघाने आणि सरळ हा संघ पोहोचलाय तिसऱ्या राऊंड मध्ये। टेंबोडे संघाचे खेळाडू लाइनअप करा।